एखाद्याच्या किती किती कलांच्या फुलांवरती वावर असतो बघा. वक्तृत्व, निवेदन, वृत्तनिवेदन, व्याख्याने, लेक्चरशिप, संशोधक आणि किती काय काय, या सगळ्या विशेषणांच्या पुढे नाव लागतं ते ज्योती वाघमारे यांचं. मूळच्या तेलंगणातील तेलुगू भाषिक, पण जडणघडण सोलापुरातली, त्यामुळं तेलुगू, मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी अशा सगळ्या भाषांवरती प्रभुत्व. हे सगळं ऐकल्यावरती तुम्ही विश्वासही ठेवणार नाही की प्राध्यापक ज्योती वाघमारे या अक्षरशः झोपडपट्टीत जन्मलेल्या, आईवडील अशिक्षित असं असतानाही ज्योती या आपल्या घरातील पहिल्या शिक्षित महिला. पुणे 12वी बोर्डात मागासवर्गीयांमध्ये पहिल्या त्या आल्या. लहानपणापासून अंगी उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण, त्यामुळे युवा महोत्सवात देखील वक्तृत्व, वादविवाद, पथनाट्य, एकपात्री स्पर्धा त्यांनी भरपूर गाजवल्या. त्यानंतर MA इन इंग्लिश, सेटनेट उत्तीर्ण, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीलंकन लिटरेचरवरील त्यांचा चालू असलेला रिसर्च, म्हणजे त्यांच्या जीवनातील हा हिमनगज. दैनिक दिनमानमध्ये वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरुवात केल्याबरोबर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात निवेदनाची संधी त्यांना मिळत गेली. त्याबरोबरच झोपडपट्टी संघटनांसह अनेक समाज कार्य करत महाराष्ट्रभर त्यांनी महापुरुषांची व्याख्यानं देखील दिली. आज मितीस ज्योती वाघमारे या वालचंद कॉलेजमध्ये गेल्या 9 वर्षांपासून असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. या प्रकारे शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपलं दैदिप्यमान असं योगदान ते देत आहेत, त्यास FM तडकाचा मानाचा मुजरा. आकाशात स्वैरविहार करण्यासाठी स्वतःचे पंख स्वतः तयार करावे लागतात असं मानणाऱ्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना FM तडका वुमन्स रेकॉग्निशन अवॉर्डनं सन्मानित करत आहे.